नमस्कार. आभाळ रंग या कथासंग्रहातील पुढच्या कथेचं नाव आहे कळी. बसमध्ये चढता चढता कुंदेच्या हातातला हिरवा चुडा खळखळला आणि एकदम खूप नजरा तिच्याकडे वळल्या. तिच्याकडे सिल्किश कोट घातलेला एक तरुण तिच्या पुढे सिल्किश कोट घातलेला एक तरुण उभा होता आणि दिनकराने तसलाच लग्नात शिवलेला कोट घातला होता. तिला वाटलं सगळ्या नजरा आळीपाळीने दोघांकडेही बघतायत. तिला कसंसच वाटलं आणि दांडीवरचा हात सरकवून ती जरा दिनूकडे सरकली. तेवढ्यात दिनूने कंडक्टरकडून दोन तिकीटं घेतली आणि तिला हायसं वाटलं. बसमधल्या नजरांनाही हायसं वाटलं आणि तेव्हा कुठं एका तरुणाला स्त्री दाक्षिण्याची सद्बुद्धी आठवून कुंदेला जागा मिळाली. दिनकर त्या तरुणाकडे वळून हसतमुखाने म्हणाला थँक्स. कुंदेला भास झाला त्याला थँक्स म्हणता म्हणता जणू दिनकर आपल्याला जवळच घेतोय आणि ती मनातच लाजली. गेल्या रविवारी यावेळी ती दोघं अंतरपाटाआड उभी होती. तोपर्यंत तिच्या दृष्टीने दिनकरही असाच एक स्त्री दाक्षिण्य दाखवणारा तरुण होता. पण या रविवारी तो तसल्याच दुसऱ्या तरुणाला तिच्या वतीने थँक्स देत होता. कुंदेला या सगळ्याची गंमत वाटली आणि ती मनातच हसली. तेवढ्यात बस थांबली. कुंदाने नवखेपणाने बावरून दिनकरकडे पाहिलं आणि इथं आपल्याला उतरायचं नाही असं डोळ्यांनीच दिनकरला तिला सांगितलं. म्हणजे दिनकरचे सगळे लक्ष तिच्याकडेच होते. तर कुंदाच्या मनातलं फुलपाखरू तिच्या ओठावर येऊन बसलं आणि पुटपुटलं इश. घाई बसमधून उतरताना तिच्या बांगड्या बाजूच्या दांडीवर आपटल्या आणि मग एक मिनिटभर रस्त्यावरची गर्दी थोपवून तिने त्या वाढवल्या की काय ते कौतुकानं निरखलं. पुन्हा एकदा खूपशा नजरा त्यांच्याकडे वळल्या. तिला वाटलं आपण खरंच इतक्या सुंदर दिसतोय की काय. अंगावरची पिवळी साडी मान मुरळून तिने चाचपली. ही साडी दिनूला फार आवडली होती म्हणून तिला वाटायचं रोज हीच साडी नेसावी. पहिल्यांदा फिरायला जाताना तो म्हणला होता या साडीत तू फार छान दिसतेस, चाफ्याच्या कळीसारखी सडसडीत नाकेली. पण तेवढ्यात दिनकर जरा नाराजीने म्हणाला जरा भरभर चाल बुवा. आणि तिची धुंदी खाडकन उतरली. तिच्या मनातल्या फुलपाखराने पंख मिटले आणि ते म्हणाले नवीन जोडप्याकडे कुणीही कुतूहलानंच पाहतं. आणि पुन्हा पुन्हा कुंदेला वाटू लागलं की आपण अगदी चार जणींसारखे आहोत. तेवढ्यात दिनकर काहीतरी सलगीचं बोलला आणि पुन्हा तिची कळी खुलली. रंगात येऊन ती म्हणाली आता आपण चहाला गेलो होतो ना, त्यांची सून विचारित होती की आपलं लव्ह मॅरेज आहे का म्हणून. सशाच्या शेपटीसारखा त्या गोंडेदार प्रश्नाला पुन्हा पुन्हा गोंजारी तंद्रित असल्यासारखं दिनूनं विचारलं काय म्हणत होत्या त्या. पोटात उठत असलेल्या लाटा ओठांपर्यंत आणून कुंदा पुन्हा पुन्हा म्हणाली त्या विचारित होत्या की आपलं लव्ह मॅरेज आहे का म्हणून. खुशीनं हसून दिनू स्वतःशीच पुटपुटला. अरे वा, म्हणजे खरोखरीच मी इतका लवसिक दिसतो की काय. आणि त्याच तंद्रीत तो टॉफीच्या दुकानाच्या पायऱ्या चढू लागला. कुंदाही आ वासून त्याच्या मागोमाग दुकानात शिरली आणि हळूच म्हणाली अय्या चॉकलेट कुणासाठी. तिच्या आवाजाची नक्कल करीत तो म्हणला अय्या कुणासाठी म्हणजे वंसनच्या राजूसाठी. हिरमुसली होऊन कुंदा म्हणाली इश्य उगीच काय, वंस तर कालच गेल्या. दिनकर एका चॉकलेटची चांदी ओलगडीत म्हणाला हो ना, मी तरी तेच म्हणतो, कोकणात काय मोठी माणसं चॉकलेट खातच नाहीत वाटतं. कोकणात काय मोठी माणसं चॉकलेट खातच नाहीत वाटतं. आता कुंदा मात्र रडकुंडीला येऊन म्हणाले असं रस्त्यात खाण्याचा चाटळपणा नसतोच मुळे आमच्या कोकणात. पण लगेच ती भानावर आली. तिला वाटलं आपण एकदम फार बोललो की काय, अजून जरा कुठे ओळख होते तोच. पण दिनकर या रागीट आविर्भावावर लट्टू होता.
पुन्हा तो तिची नक्कल करीत म्हणाला, म्हणे मी आत्तापर्यंत खूप कादंबऱ्या वाचल्यात, त्या कादंबऱ्यात बायकांना काय फक्त काजूगरच खायला आवडतं वाटतं. एवढं झाल्यावर कुठे एक चॉकलेट कुंदाच्या हातात पडलं. न राहून तिने पटकन सबंदच्या सबंद खाल्लं आणि चटकलेल्या जिभेने ओरडली, अय्या किती अगदी अंजिरासारखं लागतंय हो. हे ऐकताना दिनकरने आकाशाकडे डोळे लावले आणि ती शरमली. एका हातगाडीवर रिबन्सचा भला मोठा ढीग पाहून कुंदा किंचित थबकली. दिनकरही त्या भेंडोळ्यात हात घालून कौतुकाने रंग बघू लागला. इतक्या निसंकोचपणे त्यांचा रेशमी स्पर्श तो प्रथमच अनुभवित होता. तेवढ्यात मागून त्याच्या पाठीवर थाप बसली आणि चांगल्या थोराड आवाजात बाया गांगुर्डे म्हणाला, काय लेका, नवीन टाईपरायटरला नायलॉनची रिबन का? आणि कुंदानं चमकून वर पाहिलं. तिनं चाडलं की हा दिनूचा कुणीतरी ऑफिसमधला दोस्त असावा. ऑफिसमध्ये कुणी हा विनोद केला असता तर दिनूनं टाळी दिली असते, पण बायको समोर असताना त्याला कसंच वाटलं. पण तेवढ्यात कानात बाया पुटपुटलाच, आहे मात्र अगदी पोर्टेबल हा. दिनूला अगदी खुदकन हसू आलं. बायावर खुश होऊन त्यांनी लगेच विचारलं, मग काय लेका, आमच्या बायकोला जाऊबाई केव्हा आणणार गप्पा मारायला? बाया पागलून हसत हसत म्हणाला, अजून दोन बहिणींनी लाईन क्लिअर करीपर्यंत आमचं नाव वेटिंग लिस्टात. आणि दोघे तालासुरावर हसले. कुंदाला काही केल्या त्यांच्या इतकं हसू येईना म्हणून तिला अगदी ओशाळल्यासारखं झालं. नायलॉनची रिबन घेऊन झाल्यावर मग अबोलीची वेणी घेण्याचा कार्यक्रम झाला. वेणीवाल्यानं सुटीच वेणी दिलेली पाहून कुंदा म्हणाली, जरा पानात द्या ना बांधून. वेणीवाल्याच्या हातातली वेणी घेत दिनकर म्हणाला, बांधून कशाला, लगेच घालून टाकायची, इथल्या सगळ्या बायका असंच करतात. कुंदा हिरमुसली. तिला वाटलं एवढ्यांदा हे सांगावं असं वाटतं, एखाद्याला नसतं माहीत. इकडचे खूपच तिला माहीत नव्हते. पहिल्यांदा पिंपाखाली कब्बशा विसरताना सासूबाई म्हणल्या होत्या, अर्धा सोड ग नळ, पाणी पुरायला हवं संध्याकाळपर्यंत. अर्धा नळ म्हणजे काय ते काही प्रथम तिच्या लक्षातच येईना. आणि मग पाटाच्या पाण्यात मनमुराद हुंदडणाऱ्या कुंदेला अर्धा नळाखाली दुतलेल्या त्या कब्बशा काही केल्या स्वच्छच वाटेनात. रिस्टवॉचकडे पाहत दिनकर म्हणाला, फारच कमी वाजलेत बुवा, कॉफी पिऊया का समोर जाऊन? कुंदा फक्त म्हणाली, कसही. पण या कसहीचा अर्थ होकारार्थी असतो हे 8 दिवसांच्या सहवासानं दिनूला पाठ झाला होता. समोरच्या टेबलावर काट्या चमच्याने खात असलेलं झोडपं पाहून कुंदा भावरली आणि असल्या गोष्टींचा सराव नसल्याने खुर्चीवर अवघडून बसली. काही खाऊया का की नुसतीच कॉफी प्यायची? दिनकरने विचारला. नको बाई, मला तर भूक नाही. समोरच्या टेबलाकडे ओझरत पाहत कुंदेनं झटकन उत्तर दिलं. दिनकरने तोंडाला कप लावला आणि तिनेही कपानंच प्यायचं ठरवलं. पण तिचे ओठ भाजलेले दिनकरला समजले. तो हळुवारपणे म्हणाला, तू घे हवी तर बशी. खरं म्हणजे हल्ली बशीनंच घेणं जास्त स्वच्छ असतं, कारण फॅशन म्हणून अडाणी लोकसुद्धा हल्ली कपानं प्यायला शिकलेत. आपल्याला त्यांना सावरून घेतलेलं पाहून कुंदाची कधी पुन्हा खुलली. ती टेबलावर हात ठेवून म्हणाली, इथले 8 दिवस कसे भुरकन गेले, वेळ कसा जातोय तेच कळत नाही. तिला इतकं मोकळेपणानं बोलताना पाहून त्यालाही अगदी नॉर्मल वाटलं, नवरा बायकोसारखं वाटलं. कॉफीचा आणखी एक गुटखा घेऊन तो म्हणाला, चला आता उद्या काय कार्यक्रम? अगं खरंच उद्या आपल्याला काकांच्याकडे जायचंय दुपारी, त्यांच्या मधूचा साखरपुडा आहे. म्हणजे तेच ना हो, बीकॉम झालेत ते. तुमचे चुलत भाऊ? एका दमात तिने विचारून टाकलं. भलत्याच वेळी या चुलत भावाचा विषय निघाला आणि तिला कसंच झालं. दिनूच्या याच चुलत भावाचं स्थळ प्रथम तिच्या वडिलांना समजलं होतं.
पण मग तिच्या मामांनी ऑफिसमधल्या एका मित्राकडून माहिती काढली आणि समजलं की त्याला अशीच मुलगी हवी आहे आणि तशीच हवी आहे. कमीत कमी इंटर झालेली मुलगी हवी आहे हे कळल्यावर तर या ठिकाणी उगीच कशाला प्रथम नकार घ्यायला जा असा त्याने विचार केला. आणि त्यानं नकार दिल्यावर त्याच घरात दिनूलाही मग कुंदा दाखवणं बरं दिसलं नसतं. शेवटी दिनूने कुंदेला पाहिलं आणि कसं अगदी चुटकीसरशी लग्न जमलं. हे सगळं आठवून तिने केविलपणानं दिनूला विचारलं, किती शिकलेली आहोत बायको त्यांची? यंदाच बी ए झाली आहे. एकमेकांची तोंडही न बघता बायकांना एकमेकींबद्दल इतका इंटरेस्ट असावा हे पाहून दिनूला हसू आलं. मधुला एवढी शिकलेली बायको मिळावी याचं कुंदेला उगीच वैषम्य वाटलं. पण तसं न दाखवता निर्विकारपणे ती म्हणाली, त्यांना हवीच म्हणा शिकलेली, ते स्वतः शिकलेले. वरवर ती हे बोलली, पण आपलं एखाद्यावर प्रेम असावं आणि लग्न दुसऱ्याशी व्हावं तसं तिला पोकळ पोकळ वाटू लागलं. तिला उगीच वाटलं की निदान रूपाच्या बाबतीत तरी ती आपल्या वरचढ असू नये. आणि न राहून तिने विचारलं, दिसायला कशी आहे? चांगलीच असेल म्हणा. दिनू हसत हसत म्हणाला, आहे आपली काळी सावळी. आमचा मधू मात्र भलता छकडा दिसतो तिच्या पुढे. बाकी सगळ्यांनाच कशी म्हणा छान बायको मिळणार, बाकी सगळ्यांनाच कशी म्हणा छान बायको मिळणार आमच्यासारखी गोरी गोरी. पुरे पुरे, कुंदा आतल्या घुसमटून म्हणाले. पण दिनू मुली तिला बोलूच देईना. तो म्हणाला, खरंच बुवा, मला फार वाटायचं की प्रथमच जी मुलगी पाहू ती अशी असावी की तिच्यावर प्रेमच बसावं. म्हणूनच कुंदा, मला सारखं वाटतं की तुझी माझी फार दिवसांपासूनची ओळख आहे. दिनूचा हा निरागसपणा तिला काही केल्यास सहन करवेना. तिला वाटलं, कशासाठी लपवा छपवी, त्याला सरळ सांगून मोकळं व्हावं की तुझ्या या मधूलाच मी एकदा दाखवली गेले असते केवळ मामांमुळे, केवळ त्या माहितीमुळे. नाहीतर कदाचित कोण जाणे, पण जीभच वळत नव्हती. कुणाची मुलगी आहे, आडनाव काय आहे हो? हे विचारताना ओठ नुसते थरथरत होते. गुप्ते खूप बडे आहेत, लँडलॉर्ड आहेत. गुप्ते? गुप्ते म्हणजे? कुंदाला भलताच धक्का बसला. केवळ वेगळ्या जातीतले आडनाव ऐकूनच कुंदा एवढी चकित झालेली बघून दिनूला हसू लोडलं. हो अगं, ती गंमतच आहे, ही पोरगी सीकेपी आहे. म्हणजे असंच की हे खरं आहे लव्ह मॅरेजच. पुलावरून पुराच्या पाण्यात उडी मारताना लकलकावं जसं कुंदेच्या पोटात लकलकलं. आहे की नाही थ्रिलिंग? आमच्या सगळ्या नातेवाईकांना तर असा शॉक बसलाय म्हणतेस, डोळे उडवून हसत दिनकर म्हणाला. पण तुमच्या काका काकूंना हे कसं पसंत आहे? खुर्चीवर सावरून बसत कुंदानं विचारलं. कुठे पसंत आहे, आणि तिच्या वडिलांना तर मुळीच पसंत नाही. ते तर फारच बडे आहेत, म्हणूनच तिच्या बी ए होण्यात हे असले अडथळे नकोत. म्हणून मध्याने इतके दिवस हे बिंग फोडलंच नाही. त्याने आरामसे आईबापांसाठी गमती खातर पोरी पाहिल्या धापाच. तिकडे ती बी ए झाली म्हणजे कुणाला पसंत असो नसो दोघांनी नोकरी करावी, मस्त मजेत राहावं. आपल्याला फार आवडलं बुवा, असलं बेडर पाहिजे प्रेम, पुढे झोकून दिनू म्हणाला. पण आता पसंत आहे वाटतं सगळ्यांना. आता नसायला काय झालं, चांगली पैसेवाली पोरगी आहे आणि त्या पोरीनं बापाला चांगल्या धमक्या दिल्या. करतो काय अब्रूसाठी तरी? इतक्या सहज हे सगळं दिनूने सांगितलं की कुंदा स्तंभित होऊन ऐकतच राहिली. महिना अखेरीस एखादा सुंदर सिनेमा यावा आणि एक दिवसातच निघून जावा. तसा कुंदाने एक सुखार्थ निश्वास सोडला. ही कथा इथे समाप्त झाली. पुढची कथा आपण पुढच्या भागात ऐकूया.